आज फक्त एकच चर्चा, संदीप कदम, संदीप कदम आणि संदीप कदम, 85 धावांची खेळी, पोलादपूर तालुक्याला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला पडलेलं हे गोड स्वप्न आहे, अर्थातच संदीप कदम काय इनिंग पेश केली, अर्थ प्रत्येक चाहता, प्रत्येक गळ्यातील ताईत भणलाय संदीप कदम आणि सर्व चाहते। राकेश उतेकर सरपंच, त्यांच्याकडून देखील 1000 रुपये आले। पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि पहिल्याच बॉल वरती शैलेश शेलार हा खेळाडू बाद होतोय, पहिली विकेट, मोठी विकेट। धन्यवाद। मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय, एका साईडला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर, तर एका साईडला आपण पाहतोय नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी। या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये, पहिली विकेट गेली आहे, पहिला गोलंदाजी करत असताना ओमकार याला मिळते सफलता, पहिलीच बॉल आणि पहिली विकेट, मोठी विकेट त्याने मिळवली आहे, बिग विकेट म्हणावी लागेल, कारण ज्या खेळाडूने 2 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये ठोकली त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला या गोलंदाजाने। डीजेच्या बाजूवरती स्पीकर आहेत साऊंड, तिथून थोडंसं बाजूला व्हा, प्रेक्षकांना विनंती करेल, आज प्रेक्षक वर्ग नक्कीच मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळेल, कारण त्यांना हा खेळ पाहायचा आहे, क्रिकेटचा खेळ पाहायचा आहे, संपूर्ण पोलादपूर तालुका क्रिकेटमय झालाय। हा बॉल लेफ्टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, समोरच्या दिशेने खेळायचा फटका, प्रयत्न फसलाय, जे चेंडू मात्र नक्कीच जर पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला, गणेश शिरावळे यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत आहेत। आज संपूर्ण फेसबुकवरती, तुम्ही सोशल मीडियावरती फक्त आता 2 मिनिटाने पेज ओपन करा, संपूर्ण सोशल मीडियावरती फक्त संदीप कदम यांची इनिंग पाहायला मिळेल। रिव्हर्स फटका अक्षय भोसलेच्या बॅटमधून, हा येतोय वन बाउंड चेंडू सीमा पार, चौकार। थँक्यू। मग कल्पेश मोहिते देखील त्यांना भेटतोय, नक्कीच एक चांगलं चांगला मॅसेज दिलाय त्याने पोलादपूरला, मॅच हारल्यानंतर देखील संदीप कदम यांना गळाभेट केली आणि कॉंग्रॅच्युलेशन हे शब्द त्याच्या तोंडातून फुटले। हा चांगला मॅसेज पोलादपूर नव्हे तर संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना असेल, क्रिकेट खेळाडूंना असेल। अफलातून बॅटिंग संदीप कदम यांची पाहायला मिळाली आहे। रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पहा पुन्हा एकदा या ठिकाणी ओमकार सकपाळ आपला जलवा दाखवतोय, खेळाडू मात्र यष्ट उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळाले, खेळाडू बाद। थँक्यू। पहिल्या बॉल वरती विकेट आली, त्याच्यानंतर धावा आल्या नाहीत, 0 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, डॉट बॉल आला, चौकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अक्षय भोसलेने केला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर यष्ट त्या गोलंदाज ओमकार सकपाळ अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। दुसरी विकेट माघारी परतली, दुसरा धक्का दिलाय तो छत्रपती शिवाजीनगर 11 या संघाला, 4-2 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंगसाठी जर पाहिलं तर संघाचा कर्णधार आशिष कोळसकर, छोटा पॅकेट बडा धमाका, AK-47, आता मात्र इनिंग पेश करावी लागल, महत्त्वाची इनिंग पेश करावी लागल आशिष कोळसकरला। आपण जर पाहिलं तर सुपर 12 काल देखील त्याने धावा बनवण्याचा प्रयत्न केला आणि धावा देखील बनवल्या गेल्या, परंतु त्याच्या अगोदरची इनिंग जर आशिष कोळसकरची आठवली तर अर्धशतक त्याने 51 धावा आपल्या बॅटमधून कुठल्या गेल्या होत्या, आता तशी आवश्यकता आहे संघाला 4-2। हा चेंडू पॉइंटला कट केलाय, 2 खेळाडूच्या मधोमध चेंडू नक्कीच मार्गस्थ होताना पाहायला मिळतो आणि हो नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने चेंडू पॉइंटच्या दिशेने चौकार। थँक्यू। पहिलं षटक संपलंय, 8 धावा धाव फलकावरती आहेत।
तर संपूर्ण मुंबई घाटकोपर असेल, पुण्यावरून असेल, गुजरात बडोदा या ठिकाणून देखील मॅचचा आनंद घेतला आणि त्यांनी संदीप कदम यांची इनिंग नक्की त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील पाठवल्या, कॉंग्रॅच्युलेशन पाठवले. तसेच आमचे निलेश गावकर युवा उद्योजक घाटकोपरमधून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने देखील ह्या संदीप कदम यांना ह्या इनिंगसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या तिन्ही समालोचकाच्या वतीने सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या लाईव्हच्या टीम फॉर्च्यूनची टीम त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि ही नक्कीच व्हिडिओ तुम्ही पाहाल, ही इनिंग ज्यांनी संदीप कदम यांनी पेच केली ती व्हिडिओ नक्कीच यूट्यूबला तुम्ही पाहू शकता. संपूर्ण फलंदाजी पुन्हा एकदा पाहायची असेल तर ती इनिंग नक्की दाखवलं या इनिंगने. गब्बर इज बॅक, काय अफलातून इनिंग पाहायला मिळाली. जी राजा गाडगेने प्रेक्षणीय सामन्यामध्ये इनिंग खेळली होती तशाच्या त्यापेक्षा चांगली इनिंग आपल्याला संदीप कदम यांची पाहायला मिळाली. या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतोय, 6 धावा. थँक्यू. षटकार मोठा फटका आला. आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी गणेश खेडेकर हा देखील खेळाडू आपण जर पाहिलं चांगली बॅटिंग त्याने केली या स्पर्धेमध्ये, आज तशी आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 15 वरती 2 गडीबाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. यश साने आकुटप्याचा बॉल, त्यावरती प्रहार, चेंडू मिडविकेट रिजनमध्ये, 1 बाउंड चेंडू सीमापार, येतो या खणखणीत असा चौकार. थँक्यू. अफलातून फटका पाहायला मिळाला, चौकार आला या चेंडूवरती. 4 धावांनी धावफलक पुढे झाला, 19 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगली मॅच धावा मात्र. फुल टॉस, त्यावरती प्रहार, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, षटकार पाहायला मिळाला तुम्ही. 6 धावा. थँक्यू. लवळसे गावचे संजय बुवा रिंगे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक संदीप कदम यांच्या इनिंगसाठी आले. बेधुंद करणारी फलंदाजी, अफलातून इनिंग संदीप कदम यांची पाहायला मिळाली. 96 पाठलाग, त्यामध्ये 85 धावा वैयक्तिक कुठल्या गेल्या. अतिशय चांगली इनिंग त्यांनी पेश केली आहे आणि रुद्रांश 11 साखर हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. एक षटक राखून 5 षटकांमध्ये हा धावा बनवल्या गेला. विक्रम सर्व मोडीत काढले संदीप कदम सरांनी. राजा गाडगेने देखील 10 षटकार ठोकले होते, परंतु आज संदीप कदम यांनी देखील 10 षटकार ठोकले. वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर सर्वाधिक स्कोर संदीप कदम यांच्या नावावरती राहील, 85 धावा. मोरे सर आणि ढाणे सर हे देखील या ठिकाणी आलेत, आपलं हार्दिक असं स्वागत. तर या फुलटॉसच्या बॉलवरती नक्कीच फुलटॉस चेंडू होता, त्याला पाठवलं मिडविकेट रिजनमध्ये, पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय, 6 धावा. थँक्यू. 31 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती, चांगली फटकेबाजी गणेश खेडेकर आणि आशिष कोळसकर करताना पाहायला मिळतात. 5 बॉल फेस केले दोन्ही खेळाडूंनी आणि 27 ची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. सर्व मान्यवर आज मात्र नक्कीच येताना पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला देखील तेवढेच प्रेक्षक जुळलेत तेवढे मैदानामध्ये देखील आहेत. हा शॉर्ट बॉल आखुटप्प्याचा समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्र काय क्षेत्र शे काय, परंतु त्याच्या आवाग्याच्या बाहेर, चेंडू सीमापार, येतो ह्या दणदणीत षटकार. थँक्यू. लगातारचे 3 बॉलवरती 3 षटकार मारलेत गणेश खेडेकरने. धावसंख्या 6 धावांनी पुढे गेली आहे, 37 या आकड्यावरती, 37 धावा धाव फलकावरती.
प्रशांत आंबराळे यांच्याकडून लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले। हा चेंडू आता मात्र गति कमी के लिए ओळखलं फलंदाजाने रीड केलं त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न ड्राइव पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता एक सिंगल मिळाले एकेरी धावांनी धावफलक 38 धावा धावफलकावरती दोन षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती 38 दोन गडी बाद अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाची। पहिल्या षटकामध्ये केवळ धावा जर पाहिल्या तर 8 धावा होत्या या षटकामध्ये तब्बल 30 धावा गणेश खेडेकरने कुठून काढल्या दोन षटक संपलीत। थैंक यू संतोष रिंगे साहेबांकडून देखील पारितोषिक आले सह्याद्री ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्यांचे चांगले मित्र देखील आहेत आणि त्यांचे प्रचंड चाहते संतोष रिंगे त्यांच्याकडून देखील 1000 रुपये संदीप कदम यांच्या या खेळीसाठी आले। तब्बल दर पाहिलं तर आकडा 26500 वरती जाऊन पोहोचलाय मोरे हॉटेल राजू जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना नक्की दिलं जाते। धावफलकावरती 38 धावा दोन खेळाडू माघारी परतलेत गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी गणेश शिरावळे रानवडी गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय तर गणेश खेडेकर चांगल्या फॉर्मात आहे वेगळ्या धाटणी धापटका खेळायचा प्रयत्न दिल स्कूप करायचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून जातोय कार्पेटर साईने या बॉल वरती मिळतोय चौकार धन्यवाद तर नो बॉल पंचांकडून घोषित केला गेलाय फिल्डिंग रिस्ट्रक्शन चा हा नो बॉल या ठिकाणी पंच सचिन सावंत घोषित करतायत आणि हा नो बॉल धावफलकावरती धावा तर मिळतील 5 आणि 5 धावांनी धावफलक पुढे जाईल 43 आकड्यावरती 43 वर्ल्ड नेट वॉरियर्स हा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला तो सुपर 3 दाखल झाला दुसरा संघ आपण पाहिला रुद्रांश 11 साखर हा दुसरा संघ या मॅचमधून जिंकेल तो तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक गॅलरी तुम्ही पाहतायत त्या गॅलरीमध्ये देखील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील बरेच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जास्त गर्दी मात्र जर पाहिली तर स्वर्गीय माणिकराव बाबा जगताप या प्रेक्षक कक्षामध्ये पाहायला मिळते या बॉलवरती स्कूप करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील होत आहे गणेश खेडेकर यांच्या बॅटमधून हा चौकार थँक्यू काय फटका सजवला वेगळ्या धाटणीचा फटका खेळलाय धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 47 धावा धावफलकावरती आहेत गणेश खेडेकर 8 बॉल आणि 37 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीय तर आशिष कोळसकर की सांगतोय की तू खेळ आणि तू धावसंख्या पुढे घेऊन जा हे मात्र नक्कीच कॅप्टन गणेश खेडेकरला सांगतोय आणि आक्रमक पवित्र घेतलाय गणेश खेडेकरने 8 बॉल फेस केले तब्बल 37 धावा आज धावांची लयलूट फायनलच्या दिवशी अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे पहिल्या मॅचमध्ये अरविंद तुडीलकरचा तडाखा साई पार्टेची गोलंदाजी तसेच आपण जर पाहिलं तर रोहित साळुंकेची गोलंदाजी आपण पाहिली दुसऱ्या मॅचमध्ये संदीप कदम यांचा तडाखा पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर गणेश खेडेकर 8 बॉलमध्ये 37 धावांची खेळी करतोय साखरगावचे माजी सरपंच भरतजी चोरगेसाहेब यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत या क्रीडानगरीमध्ये या पीटीपीएलच्या माध्यमातून आशिष कोळसकर यांनी 3 लगातार षटकार लगावले तर ठाण्यावरून समीर खैर यांनी 1000 रुपयेचा पारितोषिक लगावले या बॉलवरती स्विच इट रिवर्स पद्धतीचा फटका गणेश खेडेकर थांबायला तयार नाहीये त्यांनी पाहिले संदीप कदम यांची बॅटिंग या अगोदर तशाच प्रकारची पाहायला मिळते षटकार थँक्यू साखरगावचा सुपुत्र आज साखरगावच्या सुपुत्राने संपूर्ण महाराष्ट्रभर साखरगावाचं नाव घेऊन गेलेत आणि सरपंच साहेब माजी सरपंच साहेब भरतशेठ चोरगे हे देखील या व्यासपीठावरती त्यांच्यासोबत नक्कीच फोटो सेशन एक अभिमान आमच्या गावच्या खेळाडूचा आमच्या खेळाडूचा अभिमान संपूर्ण सातासमुद्रापलीकडे जाताना पाहायला मिळाला त्यासाठी संपूर्ण साखरगावातील
मान्यवर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. धाव फलक जर पाहिला तर 53 धावा धाव फलकावरती आहेत. 10 बॉल आणि 43 धावांची इनिंग गणेश खेडेकर पेश करतोय. या बॉलवरती नो बॉल, बीमरचा हा नो बॉल, पण स्वतःवरती नाराज पाहायला मिळाला गणेश खेडेकर, कारण त्याला माहिती आहे फुलटत होता, त्यावरती फटका जर आला असता तर अजूनही धावसंख्या मोठी पाहायला मिळाली असती. चांगला मॅच आपल्याला तीही पाहायला मिळते. तिसरी मॅच रंगतीये सुपर सिक्सच्या लढती आपण पाहिल्या, दोन अफलातून झाल्या आणि ही तिसरी लढत. धावांची लयलूट करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. आता मात्र शपल होऊन खेळायचा नक्कीच प्रयत्न होता फाईन लेग रिजनमध्ये, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टी रक्षाच्या हातामध्ये, वैभव धनावडे यष्ट्यांच्या मागे जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल विनोद धनावडे त्या ठिकाणी होता, चुकीची दुरुस्ती. गणेश शिरावळे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गणेश खेडेकर पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, एक्स्ट्रा कव्हरला एक देखण सुरेख फटका गणेश खेडेकरच्या बॅट मधून, हा षटकार. थँक्यू. 12 चेंडू फेस केलेत 49 धावांवरती खेळतोय गणेश खेडेकर. धावसंख्या जर पाहिली तर 60 धावा धाव फलकावरती आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 60, 49 धावांवरती गणेश खेडेकर यांची खेळी पाहायला मिळतीय. पोलादपूर तालुका माझा अभिमान, माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL पर्व दुसरं. बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख सुरेशजी पवार साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करू. मी विनंती करेल साहेब आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख सुरेशजी पवार साहेब यांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल साहेबांना, सुरेशजी पवार साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि त्यांच्यासोबत यतीनजी बोरकर हे देखील येताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. PTPLचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम पोलादपूर तालुक्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पोलादपूर तालुक्याचा हा सण आपल्याला पाहायला मिळतोय. आज अंतिम दिवसामध्ये आला हा शेवटचा दिवस, फायनल डे या स्पर्धेची. संपूर्ण प्रेक्षक या स्पर्धेकडे नक्कीच आजच्या दिवसामध्ये नजरा लावून असेल. अंतिम दिवस आहे. गोलंदाजी मार्कवर आणि अक्षय कोळसकरचा तडाखा पहिल्याच बॉलवरती, साहेबांचं स्वागत मात्र षटकाराने करतोय. षटकार 6 धावा. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर अक्षय घावरे येताना पाहायला मिळतोय. अक्षय घावरेकडे देखील क्षमता आहे, चांगली गोलंदाजी त्यांनी पेश केली आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती आशिष कोळसकरने षटकार ठोकलाय. लोअर फुल टॉस, त्यावरती प्रहार, स्क्वेअर लेग मध्ये चुकी होतीये. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. साहेबांचं जसं स्वागत झालं तसं मात्र नक्कीच बॅटिंग पाहायला मिळते आशिष कोळसकर यांची. हा बॉल बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाहीये, अतिशय वेगात बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. आशिष कोळसकर नाराज असतील स्वतःवरती. या बॉल खाली राहिला आणि कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर 70 धावा धाव फलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 70 धावा गणेश खेडेकर, 14 बॉल 49 आशिष कोळसकर, 4 बॉल फेस केलेत आणि 14 धावा. एक षटकार एक चौकार ठोकला या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आला, स्क्वेअर लेगला फटका सजवलाय आशिष कोळसकर याच्या बॅटमधून. ब्रँडेड स्ट्रोक, षटकार.
थैंक यू। छोटा पैकेट बड़ा धमाका, AK-47 ची गन मैदान मध्य बोलता पहाय मिलती है। आशीष कोळसकर चांगली बैटिंग अपने करता पहाय मिलता है। सहा धावा पुनः एकदा या षटका मध्य, एक षटकार एक चौकार, आता देखी षटकार पहाय मिलते है। धाव संख्या जर पाहिली तर 76 वरती जाऊन पोहोचली है। धावांची लय लोड, मागील सामना जर पाहिला तर 96 चा पाठलाग यशस्वीरित्या पार केला संदीप कदम यांनी। एक हाती किल्ला लढवत असताना 96 धावांचा पाठलाग होत्याचं नव्हतं करून टाकणारा सामना आपण पाहिला। हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आला, त्याच रिजन मध्ये हा तिसरा फटका, तेंडू सीमा पार येतोय आशिष कोळसकरच्या बॅट मधून हा षटकार। थैंक यू प्रशांत अमराळे यांच्याकडून 3 षटकारासाठी 500 आहेत, गणेश खेडेकर साठी तर समीर खैरणे ठाण्यावरून अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आशिष कोळसकर साठी। आणि विनायक दीक्षित यांच्याकडून 500, तिसरा येतोय का, आणि हो तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय। काऊ कॉर्नरला हा फटका सजवला, चेंडू सीमा पार येतोय खनखनी षटकार। थैंक यू। 4 ओवर का खेल संपला है, धाव फलका वरती 88 धावा धाव फलका वरती है। 7 बॉल 32 ची इनिंग, आशीष कोळसकर कैप्टन लीडिंग ऑन द फ्रंट, कैप्टन इनिंग, छोटा पैकेट बड़ा धमाका मैदान हत मे धमाका करते। गणेश खेड़कर 14 बॉल 49 20 स्फोटक विध्वंसक खेली करता पहाय मिला। अक्षय गावरे की गोलंदाजी, एक षटक टाकला 28 धावा तब्बल कुटल्या, अपन जर पाहिलं दुसऱ्या षटका यश साने 30 धावा खर्च केल्या, हे दुसरं षटक मागड म्हणजे मागील 3 षटक जर पाहिली तर तिन्ही षटक अक्षरशः मागडी षटक पाहायला मिळाले। पहिल्या षटकामध्ये केवळ ओमकारने 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर तीनही गोलंदाज मागडे गोलंदाज ठरले। स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकता आमचे पवार साहेब तसेच अण्णा गायकवाड मॅचचा आनंद घेताना, तसेच अमरदीप नगरकर यांचे पिताश्री हे देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। सिद्धेश कोळसकर आणि विनायक कोळसकर यांच्याकडून देखील आशिष कोळसकर साठी 3 लगातार मारले, त्यासाठी 500-500 रुपयाचे पारितोषिक आले। सिद्धेश कोळसकर आणि विनायक कोळसकर यांच्याकडून 500-500, ते जे 3 लगातार षटकार लगावले त्याच्यासाठी। डॉट बॉल येतोय, पहिलाच बॉल जर पाहिला तर डॉट बॉल, 5वा षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये। ओमकार सकपाळ आणि ओमकारला आमंत्रित करावं लागेल, कारण धावसंख्या जर पाहिली तर अतिशय वेगाने वाढताना पाहायला मिळते। ओमकारने पहिलं षटक टाकलं, 8 धावा खर्च केल्या, आणि या षटकामध्ये पहिला चेंडू हाताळताना निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय। अर्धशतक गणेश खेडेकरचं पाहायला मिळेल का या स्पर्धेतील अर्धशतक जर पाहिलं तर। पुढे सरसावत पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय, चेंडू सीमारेच्या पलीकडे, अर्धशतक होतंय गणेश खेडेकरचं, तब्बल 55 धावा, 16 बॉल 55 धावांची इनिंग मात्र गणेश खेडेकरची पाहायला मिळतीय। 16 बॉल 55, थँक्यू। बोरावळे गावचे सरपंच वैभवजी तांदे साहेब यांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक हार्दिकचं स्वागत, तसेच त्यांच्यासोबत चंद्रकांतजी सनर साहेब हे देखील येताना पाहायला मिळतात। मोरचडे गावचे त्यांचं देखील हार्दिकचं स्वागत, सरपंच आहेत मोरचडेचे, त्यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिकचं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलादपूर शहर, दर्पणजी दरेकर साहेब हे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिकचं स्वागत। बंटी सालग्रे हे देखील येताना पाहायला मिळतात, त्यांचं देखील आम्ही हार्दिकचं स्वागत। गणेश खेडेकर मात्र इथं चांगली इनिंग पेश करून माघारी परताना पाहायला मिळतोय, जेलबाद खेळाडू बाद होतोय पहिला धक्का। चंद्रकांत सनस जिल्हा समिती समन्वय समिती सदस्य वडघर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करतो। सतरा बॉल मध्ये 55 धावा,
ते 323 च्या स्ट्राइक रेटनं गणेश खेडेकरची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अविनाश दाबेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. देवांश ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून देखील हे बॅनर्स आपण पाहतोय. अतिशय चांगले बॅनर्स त्यांच्या माध्यमातून बनवले गेले. तेच बॅटिंगसाठी अविनाश दाबेकर पाहायला मिळत आहेत. हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचेल का? आणि हो पोहोचलाय. पकडली गेली कॅच. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाला. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 94 धावा धावफलकावरती आहेत. 94 धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजीनगर संघाने 130 धावा देखील बनवल्या आणि तोच संघ बॅटिंग करतोय. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने देखील 120 धावा बनवल्या होत्या. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे टार्गेट किती ठेवा आम्ही तो पार करू शकतो, हे असे ताकदवान दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर टाकलेत. आणि नक्कीच चार खेळाडू माघारी परतले छत्रपती शिवाजीनगर 11 पोलादपूर या संघाचे, आणि ते चारही खेळाडू ओमकार सकपाळनेच बाद केलेत. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज चौथी हॅट्रिक या स्पर्धेतील नावावर करेल का? अखूट टप्प्याचा बॉल टप्पा पडला. किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला डॉट बॉल येतोय. हॅट्रिकची संधी होती. तीन खेळाडू मात्र ज्यांनी हॅट्रिक घेतली. एक जर पाहिलं तर आपण जेरीचं नाव जेरीचा उल्लेख करू, त्यानंतर प्रशांत कुमटेकर आणि साई पार्टे या तीनही गोलंदाजांनी हॅट्रिकची नोंद या स्पर्धेमध्ये केली आहे. सार्थक गाडगे याच्या नावावरती देखील हॅट्रिक राहिली आहे. हा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ, पाचवा विकेटची संधी आणि पाच विकेट. पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने पाच विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्यात. ओमकार सकपाळ चांगली गोलंदाजी. थँक्यू. पाच खेळाडू बाद करणारा गोलंदाज ठरलाय ओमकार सकपाळ या स्पर्धेतील. पाच ओव्हर संपल्यात आणि 94 धावा धावफलकावरती. स्ट्राईक करंट रेनरेट जर विचार केला 18.8 धावगतीने हा धावफलक पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड जर स्कोर पाहिला 112 पर्यंत संघ पोहोचू शकतो. या अगोदर जर पाहिलं तर संदेश कराने 2 षटकं टाकले. या गोलंदाजाला बंटी सलागर यांच्याकडून 1000 रुपये, ओमकार सपकाळसाठी 1000 रुपये आलेत. या ज्याने चार खेळाडू माघारी परतवलेत त्यासाठी, पाच खेळाडू माघारी परतवले त्यासाठी 1000 रुपये बंटी सलागरे. शेवटचा आणि अंतिम षटक 94 धावा धावफलकावरती आहेत. संदेश कर्णाने या अगोदर अशी कामगिरी केली होती, 2 षटकं हाताळली, 4 विकेट माघारी परतवले आणि 11 धावा खर्च केल्या होत्या केवळ. आणि या ओमकार सपकाळने 5 खेळाडू माघारी परतवलेत आणि केवळ 14 धावा खर्च केल्यात. गणेश शिरावळे गोलंदाजी मार्कवर. आशिष कोळसकर बॅटिंगसाठी. फुलटॉस त्यावरती प्रहार. आशिष कोळसकर एक साईडला तर एका साईडला होते. गणेश खेडेकर आता मात्र मैदानामध्ये एक मोठा प्रहार षटकार. थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाचं शतक पाहायला मिळते. 100 धावा धावफलकावरती. पंचांनी घेतला हा बीमर. नो बॉल आहे का? 31 पंचांना रेफर केले. फेअर डिलिव्हरी पंच सांगतायत ही फेअर डिलिव्हरी आहे. चंद्रकांतजी सनत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस सदस्य सन्माननीय चंद्रकांतजी सनत साहेब आपला हार्दिक असं स्वागत. त्यानंतर मनोहर पाटे साहेब उपसरपंच चांबारगणी बुद्रुक कापडे बुद्रुक सोसायटी चेअरमन सन्माननीय मनोहर पार्टे आपलं देखील मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत. जुने चेंडू नाहीयेत त्यासाठी पहिल्या मॅच मधून आपण ओमकार सकपाळ पहा त्यांनी 2 षटकं हाताळली आहेत. 14 धावा खर्च केल्या, 5 विकेट, 7 इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे. 4 डॉट राखले त्याच्यामध्ये आणि जर पाहिलं तर 14 खर्च केल्यात. बोरावळे गावचे सरपंच वैभवजी तांदे साहेब हे देखील एक क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांना देखील आम्ही खेळताना पाहायला मिळालंय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची देखील स्पर्धा नक्की सरपंच चषक आम्ही पाहू. मागील वर्षी देखील सरपंच चषक वैभव तांदे यांच्या माध्यमातून झाला आणि यावर्षी देखील ते स्पर्धेचा नक्कीच आपण वाट पाहतोय.
आठ चेंडू आणि 38 धावा आशिष कोळसकर करताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली आहे, 100 धावा पूर्ण झाल्यात पोलादपूर संघाच्या. यावरती देखील प्रहार, गुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार, येतोय खणखणीत षटकार. थँक्यू अमरदीप नगरकर, निलेश सुतार साहेब सेलिब्रेशन करतायत, संघाचे संघ मालक आहेत. का आशिष कोळसकरला आम्ही कर्णधार पद दिलंय? छोटा पॅकेट बडा धमाका. कोळसकरांची ताकद काय ना हे दाखवले पुन्हा आशिष कोळसकरने. 9 बॉल 44 ची खेळी, 9 चेंडू मध्ये 44 धावा. ऑफटमच्या बारात बाहेर पिचिंग केलाय, वाईट बॉल, अबंध स्वरूपाची धाव, धावफलकावरती लगावली जाते धावफलक. 44, 6 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र नक्कीच छेडछाडी करायचा प्रयत्न किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल, 10 चेंडू फेस केले, 44 धावा कुठून काढल्यात आशिष कोळसकरने. अर्धशतक पूर्ण केलं तर निलेदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असेल. अकूट टप्प्याचा बॉल, त्यावरती देखील प्रहार, लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार आणि 11 बॉल मध्ये 50 धावांची खेळी. फास्टेस्ट 50 या स्पर्धेतील पाहायला मिळते जलद अर्धशतक. थँक्यू थँक्यू डीजे. निलेश सुतार आणि अमरदीप नगरकर यांच्याकडून या अर्धशतकासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आले. दर्पण दरेकर यांच्याकडून 1000 रुपये या अर्धशतकासाठी. प्रदीप गोळे यांच्याकडून आणि गजानन कासार यांच्याकडून 500 रुपये. कॅश प्राइज नक्कीच दिलं जातंय. 7 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून. हा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सागर झेल टिपतायत, फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. आशिष कोळसकर एक चांगली इनिंग, जोरदार टाळ्या, 12 बॉल 50 धावांची. फास्टेस्ट 50 करणारा हा पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेतील आशिष कोळसकर. छोटा पॅकेट बडा धमाका, खेळाडू बाद. थँक्यू. 11 बॉल 50 धावांची खेळी, 454 स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे आशिष कोळसकरने. अख्ख्या तालुक्याला माहिती आहे कोळसकरांची ताकद काय आहे. निलेदादा कोळसकर यांनी दाखवून दिले, परंतु आज आशिष कोळसकरने बॅटिंग करून दाखवली आहे. फास्टेस्ट 50 त्याच्या नावावरती, सर्वाधिक धावा, सर्वाधिक जलद अर्धशतक. मात्र शेवटचा बॉल या षटकातील, 113 धावा धावफलकावरती आहे. हा चेंडू जर पाहिला तर मागच्या दिशेने निघून जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 117 वरती. 6 षटकांचा खेळ संपलाय, 117 धावा स्कोर कार्ड वरती, 6 विकेट माघारी परतल्यात. काय फलंदाजी, गणेश केडेकर अर्धशतक पाहायला मिळालं, तर आशिष कोळसकर यांचा अर्धशतक. या मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाली. 117 धावा रिक्वायर रन रेट असेल 19.37 ने. 67 धावा 19.37 आणि धावसंख्या पुढे घेऊन जायची आहे. 36 बॉल 118 धावांची आवश्यकता. नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडिवी या संघाला. पाहूया या धावा बनवल्या जातील का. मागील मॅचचा विचार केला तर 96 धावा बनवल्या गेल्या त्या 4 षटकामध्ये. आणि या मॅचमध्ये 36 बॉल 118 बनवल्या जातील का. 130 धावा देखील याच संघाने बनवल्या होत्या. आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग केला जातो का. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथं मात्र बदल केला जातोय. आशिषने 12 बॉल.
तर नक्कीच सन्मान केला जातो या ठिकाणी मान्यवरांचा, जे सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। त्या स्पर्धेची शोभा नक्की त्यांच्या माध्यमातून वाढवली गेली आणि नक्की त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा यंगस्टार आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। बाळासाहेबांची शिवसेना, शहर प्रमुख माननीय सुरेश पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी विनंती करेल विजय तळेकर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। सन्माननीय सुरेशजी पवार साहेब यांचा सन्मान, बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। विजय तळेकर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय। बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय सुरेश पवार साहेब यांचा सन्मान माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेचं आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान सुरेशजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपलं आभार आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली। त्याच्यानंतर बोरावळे गावचे सरपंच वैभवजी तांदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी विनंती करेल विनायक दीक्षित यांच्या रवींद्र मस्के यांच्या शुभ हस्ते केला जातोय। वैभवजी तांदे साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। बोरावळे गावचे सरपंच आणि नक्कीच त्यांची देखील स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये सरपंच चषक या मागील वर्षी आम्ही कव्हर केला, यावर्षी देखील नक्की ती स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। रवींद्र मस्के यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान, बोराळे गावचे सरपंच वैभवजी चांदेसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। क्रिकेट खेळाडू देखील आहे आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व, सरपंच चषक देखील आपण येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात पाहणार आहोत। त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस सदस्य चंद्रकांतजी सनसाहेब, सन्माननीय चंद्रकांतजी सनसाहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। प्रदीप पार्टे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। चंद्रकांतजी सनसाहेब, सन्माननीय चंद्रकांतजी सनसाहेब यांचा सन्मान शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस सदस्य चंद्रकांतजी सनसाहेब यांचा सन्मान प्रदीप पार्टे यांच्या शुभ हस्ते केला जातोय। गणेश शेठ केसरकर तसेच संतोषजी पानसे यांचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत। तसेच ऋषिकेश जगदाळे, त्याच्या अगोदर मनोहर पार्टे उपसरपंच चांभारघणी बुद्रुक कापडे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन मनोहर पार्टे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी मनोहर पार्टे यांना विनंती करेल आपल्या सन्मान या ठिकाणी केला जातोय। गजानन कासार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय। उपसरपंच चांभारघणी बुद्रुक कापडे बुद्रुक सोसायटी चेअरमन मनोहरजी पार्टे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तसेच साखरगावचे भरतशेठ चोरगे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। छोटू दीक्षित यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। उपसरपंच साखरगावचे भरतशेठ चोरगे यांचा सन्मान छोटू दीक्षित यांच्या शुभ हस्ते केला जातोय। माईची उबदार शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान। साखरगावामध्ये देखील येणाऱ्या कालावधीमध्ये 2 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा नक्कीच आपल्याला मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळेल आणि यानंतरचे सन्मान आपण नंतर नक्कीच करणार आहोत। जाव्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथं रायगडची धडाडी तोप प्रवीण दुगडे यांचा तुम्ही आवाज ऐकाल। धन्यवाद, शुक्रिया। 14 रन स्कोरकार्ड के ऊपर आ चुकी है, शुक्रिया नीलेश। 118 रनों का पीछा करना है, 95 रनों का अगर 6 ओवर में पीछा हो सकता है तो 118 क्यों नहीं।
दोनों ने ही हाई स्कोरिंग रन बनाए दोनों ही टीमों ने। और ऐसे में अगर देखा जाए तो नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी, उन्हें उस मैच को याद करना होगा जहां पर अर्शल गिब्स ने एक तेज पारी खेली थी 434 का पीछा करते हुए 100। और अगर टेनिस बॉल क्रिकेट में अगर आपको पारी याद करनी होगी तो पिछले मैच की संदीप कदम सर की 85 रनों की वो शानदार पारी ब्रेकिंग न्यूज बन चुकी है। 25,000 की इनामी राशि 85 रन 2,650 देखिए 26,500 रुपीज यानी कि 53 नोट मिले 500 के। 4 गेंदों में 14 रन हो चुके। देखिए 20 के औसत से अगर ये टीम खेलती है पहले 4 ओवर तो आखिरी 2 ओवर में उन्हें आसानी होगी, रिक्वायर्ड रन रेट कम होगा और वो ताकत है। ये लटक चुके हैं गेंद हवा में, कैच होने की संभावना। देखिए जो रनों का प्रेशर है, हर गेंद मारनी है, उस हिसाब से ये विकेट जा चुका है। आउट होने वाले खिलाड़ी विनोद धनावड़े टीजे सांग दो। देखिए जो फील्डिंग कर रही है टीम है ना, उनके टीम के नाम में एक मोटिवेशन है, छत्रपति शिवाजी महाराज मोटिवेशनल, क्योंकि कल भी ये हमारे आदर्श थे, आज भी आदर्श हैं और कल भी ये हमारा आदर्श रहेगा। हमारा राजा, उस राजा के नाम से ये टीम खेल रही है। और आशीष कोळसकर ने देखिए टॉस जीता, जयेश सर टॉस बॉक्स में थे और उन्होंने कहा मैं पहले बल्लेबाजी करूंगा। जयेश सर ने कहा था कि आप कितने रनों तक रोक पाएंगे, तो उन्होंने कहा मैं अपोजिशन को 60-70 रनों में रोकना चाहूंगा, लेकिन मैं 100 प्लस करना चाहूंगा बल्लेबाजी करके। 100 ओंकार 5 विकेट जिन्होंने इस मैच में लिए है। लेकिन जो कोळसकर ने, नीलेश पवार ने बिल्कुल सही कहा, हमारे पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष नीलेश दादा कोळसकर की ताकत क्या है इस पोलादपुर में, वो दर्शाने वाली बल्लेबाजी हुई। ग्यारह गेंदों में पचास बनाए, 12वीं गेंद पर उनकी इनिंग समाप्त हो चुकी थी। लेकिन बहुत ही बढ़िया, क्या ये होगा लॉफ्टेड, क्या ये जाएगी गेंद बाहर, लेकिन बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ आउट होने वाले खिलाड़ी थे ओमकार सबकार डीजे। सन्माननीय सुशांत जी जगताप साहब यांचा सन्मान यह व्यासपीठावर केला जाईल। 500 का इनाम है यहां पर इस कैच के लिए अविनाश दाभेकर के लिए। अमर नगरकर इनकी तरफ से यह इनाम आ चुका है। देखिए इनामों की बारिश हो रही है, स्क्रीन पर तालियां बजाते हुए नजर आ रहे इस टीम के फ्रेंचाइजी। देखिए चेयर अप करते हुए गॉगल वॉगल लगा के, हाथ में टाइटन की घड़ी अमरदीप, टाइटन का घड़ी पहनते हुए। मैंने कहा टाइटैनिक, लेकिन इनकी जहाज डूबेगी नहीं, जहाज समंदर के लहरों में डट के खड़ी है। कोई भी वर्ड ऐसा नहीं है कि नहीं जाता, लेकिन उस वर्ड का भी इस्तेमाल अगर आपको सही ढंग से करना आना चाहिए बाद में। स्ट्राइक पे गणेश शिरावले, देखिए आशीष कोळसकर ने अपनी कमिटमेंट पूरी की है। एक बार जो मैंने कमिटमेंट की, मैं खुद की भी नहीं सुनता, उस हिसाब से उनकी बल्लेबाजी हुई। लेकिन ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला बाउंड्री के बाहर 4 रन, और इस बल्लेबाज को रुकना होगा पूरे 6 ओवर। शैलेश शेलार गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, लेकिन नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी को अगर जीतना है तो इस उनके सेनापति को लड़ना होगा। स्ट्राइकर एंड पे गणेश शिरावले, लड़ना होगा, संघर्ष करना होगा। 118 का पीछा, यूं ही नहीं होगा, इस तरह आएंगे बाउंड्रीज, इस तरह आएगा छक्का, तो क्यों नहीं रन पूरे होंगे। बारी बारी सबकी बारी, पहले उनकी अब हमारी बारी, ये सोच के बल्लेबाजी होनी चाहिए। डीजे
देखिए क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर वार पे पलटवार ना हो, एक्शन पे अगर रिएक्शन ना हो तो मजा नहीं आता। वार पे पलटवार होना चाहिए, यदवंद है। गेंद और बल्ले के बीच, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। एक और नंबर छह गणेश श्रीरावले ने कहा है, रेस इस मैच की अभी भी खत्म नहीं हुई क्योंकि मैं अभी जीता नहीं हूं। मुझे 118 रन बना के दिखाना है पूरे पोलादपुर में कि नरेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी टीम भी, नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी भी लड़ना जानती है, संघर्ष करना जानती है। 30 रन 9 गेंदों में आ चुके हैं। देखिए मैंने कहा था 20 के औसत से अगर ये टीम खेलती है पहले चार ओवर तो 118 रन भी पूरे किए जा सकते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पर जाके इस गेंद को खेला, पॉइंट और थर्ड मैन के बीच में से गेंद ट्रैवल होती हुई 4 रनों के लिए 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गणेश श्रीरावले देखिए संघर्ष उनका जारी है नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन के लिए छत्रपति शिवाजी नगर के खिलाफ। 7 गेंदों में 27 रनों की एक नायाब इनिंग। संदीप कदम सर की पिछली इनिंग याद करनी होगी जो पोलादपुर के स्थानीय न्यूज चैनल पर बार बार दिखाई जा रही है। ब्रेकिंग न्यूज 85 रन 302 इस टूर्नामेंट में फोर हुए लेकिन छक्के बहुत ज्यादा 500 के भी ऊपर छक्के हो चुके हैं। नीलेश पवार जिन्होंने इस विकेट को बनाया है ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन तो जरूर मिलेगा। औसत जो रिक्वायर्ड 100 है उस हिसाब से टीम खेल रही है मेरे ख्याल से। 118 रन जो बनाने हैं रिक्वायर्ड 100, हाँ 2 विकेटें ये उनकी परेशानी जरूर है जो 2 विकेटें खोई है नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी ने। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी इस ओवर की आखिरी गेंद शेष है। क्या पीटीबीएल का ये शानदार कारवा ऑर्गेनाइज किया है यंगस्टर पोलादपुर में ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, अंपायर की उंगली उठी और इसी के साथ ही आउट। थैंक यू। बॉल आउट केला जाईल यानंतर वर्ल्ड नेट वॉरियर्स रुद्रांश श्रीलवन साखर संपूर्ण संघ संपूर्ण खेळाडूंना विनंती असेल की आपण उपस्थित राहा। यानंतर लगेचच बॉल आउट होणार आहे, याकडे मी लक्ष वेधतोय। वर्ल्ड नेट वॉरियर्स संघाचा कर्णधार संघमालक आणि रुद्रांश श्रीलवन साखर संघमालक आणि त्याच वेळेला कर्णधार, विनंती असेल की आपण यांना उपस्थित व्हा। चौबीस गेंदे और 83 रनों की जरूरत। देखिए मैच है, कहां पर भी बन सकता है क्रिकेट। मैं कहता हूं हमेशा द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी, अनिश्चितताओं का खेल। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है दोस्तों, लेकिन नामुमकिन नहीं होती। नामुमकिन को आपको मुमकिन बनाना आना चाहिए। गणेश श्रीरावले को खेलना होगा डर कर नहीं, क्योंकि डर के आगे है जीत। अपोजिशन टीम के 38 रन थे दो ओवर, ज्यादा पीछे नहीं है टीम नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी। 35 रन 3 रन से महज पीछे है। राइट आर्म ओवर द विकेट, ये लेग स्पिन किया था ऑन साइड के ऊपर खेला, फाइन लेग बाउंड्री के बाहर। गेंद ट्रैवल हुई है, अंपायर का इशारा 6 रन। गणेश श्रीरावले देखी है जंग जीतने की तैयारी में है जिस अंदाज से उनकी बल्लेबाजी हो रही है। डीजे ये देखिए क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, विकेट कीपर जहां खड़े थे वहां पे स्ट्रोक के लिए जगह बनाई थी। क्या छक्का दागा, और ये क्या होगा, लगातार दूसरा छक्का आता हुआ। गणेश श्रीरावले कह रहे कि मैं इस जंग को जीतना चाहता हूं और इस जंग को जीतने के लिए मैं आखिरी सांसों तक लड़ूंगा। दस गेंदों में 40 रन
स्कोर कार्ड के ऊपर व्यक्तिगत गणेश शिरावले के, क्या बल्लेबाजी हो रही है, एक्शन पे रिएक्शन हो रहा है। बघा सिद्धेश शेट्टी झाले बाळासाहेबांची शिवसेना जी आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार लोप पावत चालले होते की काय, त्याच वेळी एक लढा ज्याने उभारला ते अनाथांचे नाथ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत राहावेत म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे भरत शेठ गोगावले यांचे निकटवर्तीय म्हणून सिद्धेश शेठ यांची ओळख इथे मात्र आपण सामन्याकडे वळतोय। सामन्यामध्ये मी सन्माननीय सुशांतजी जगताप साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय सुशांतजी जगताप, सुशांतजी जगताप साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। 47-3 मैच में मजा आ रहा है, एक्शन पे रिएक्शन हो रहा है। राइट आर्म ओवर द विकेट और यह लगातार लगातार तीसरा। गणेश शिरावले संदीप कदम की इनिंग से मोटिवेट हो चुके हैं, उन्होंने अगर पॉसिबल किया तो मैं क्यों इस टारगेट को इम्पोर्ट करूंगा, मुझे भी करना है, कर दिखाना है। डीजे त्रेपन्न धावा वारंवार, क्रिकेट बघा क्रिकेट वेळे कसे असतात। धन्यवाद डीजे। तीन षटकार जे आले गणेश शिरावले याच्या बॅट मधून, दर्पण दरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। बघा 53 धावा धावपळ करून लागल्यात, 11 गेंदों में 46 रनों की जरूरत। और निलेश दादा कोळसकर यांची तरफ से भी लीग के लिए इनाम है, 15 गेंदों में अगर कोई लगातार चौथा छक्का, 12 गेंदे 50 रन। आशीष कोळसकर ने जो कमिटमेंट की थी उससे विपरीत रिएक्शन होती हुई बल्लेबाज गणेश शिरावले द्वारा। देखिए वार पे पलटवार, एक्शन पे रिएक्शन, 100 सोनार की तो एक लोहार की, 59 रन और ये 12 गेंदे 52। दर्पण दरेकर इनकी तरफ से 12 गेंदे जो 52 रन बनाए हैं गणेश शिरावले के लिए, 1000 रुपए का इनाम। देखिए लोहा गर्म है भाई, मार लो थोड़ा। और नीलेश दादा कोळसकर पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अध्यक्ष, इन्होंने लगाया है इनाम 15 के अंदर या 15 गेंदों में जो 50 बनाता है उनके लिए भी 1000। गणेश शिरावले पूरा 6 ओवर खेलते हैं तो मजा आएगा। 4 गेंदों में 4 छक्के आ चुके हैं इस पीटीपीएल में। संदीप कदम सर ने भी 6 गेंदों में 6 छक्के दागे हैं। चेसिंग है, तर सचिन खेडेकर साहेब यांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। और ये गेंद हवा में बड़ी मछली जाल में आ चुकी है, क्या यह होगा कैच, और यह कैच होता हुआ छत्रपति शिवाजी महाराज नगर के लिए। तो नीलेश सुतार इनकी तरफ से बॉलर के लिए 1000 का इनाम आ चुका है। देखिए लोहा गर्म है दोनों तरफ से। गणेश शिरावले अपने आप पर नाराज होंगे, 118 अनहोनी को होनी करने वाली उनकी बल्लेबाजी हो रही थी। तर या ठिकाणी भगवान साळवी हे देखील यांचा त्यांचे देखील भगवान साळवी साहेब हे देखील व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। पितळवाडी गावचे देखिए 118 का जो टेम्पो है वो खड़ा किया है गणेश शिरावले ने। देखील आहेत भगवान साळवी, त्यांचं आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक 3 ओवर में 59 रन आ चुके हैं, 20 के औसत से 3 ओवर में ये टीम खेल रही है। मिडल ऑर्डर अगर कुछ अच्छा करे, मिडल ऑर्डर अगर कुछ अच्छा करे तो नागेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी के लिए ये मैच जो गणेश शिरावले के आउट होने के बाद नॉट रीचेबल लग रहा है वो रीचेबल हो सकता है। पत्रकार धनराज गोपाळ यांचे देखील आगमन झाले, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिकचं स्वागत। तसेच सिद्धेश कळंबे साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिकचं स्वागत। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, लगातार दूसरा विकेट हासिल किया गेंदबाज प्रज्योत ने। डीजे
आला रे आला गणेश शिरावले आला काय फलंदाजी करत होता। अर्धी लड़ाई जिंकली खरं तर 3 षटकां मध्ये 59 धावा बनवल्यात अजूनही 59 धावांची गरज आहे। येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची गरज मधल्या फळीने करून दाखवावं लागेल जे केलं होतं युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी। लॉर्ड्सच्या गॅलरीतून खरं तर टी शर्ट काढून इंग्रजांना इशारा केला होता गांगुलीनं, पण तो खेळ केला होता मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगने। ऍशले जाईल्सने सचिन तेंडुलकरला बाद केल्यानंतर बऱ्याच जणांनी टीव्ही बंद केली होती आणि त्यानंतर मात्र टीव्ही उघडल्यानंतर एक वेगळा चमत्कार आपल्याला पाहायला मिळाला होता नॅटवेस्ट ट्रॉफीमध्ये। हा चमत्कार या मधल्या फळीला करावा लागणार। निलेश पवार देखिए, निलेश पवार पोलादपुरवासी बहुत ढेर सारा प्यार करते हैं इनके ऊपर और धीरे धीरे हमें भी प्यार मिल रहा है निलेश आपकी वजह से। इकबाल शेख देखिए, इकबाल नाम